तर मित्रांनो लास्ट आपला जो कालचा व्हिडिओ होता काल आपण जे बँक निफ्टीचं अॅनॅलिसिस केलं त्या टायमाला आपण डिस्कस केलं होतं की आजची एक्सपायरी म्हणजे थर्टी फर्स्ट मार्च दोन हजार बावीसची एक्सपायरी थर्टी सिक्स थाउजंड ते थर्टी सिक्स थाउजंड फाय हंड्रेडच्या जवळपास होईल आणि काल आपण एक डिस्कस केलं होतं चाळीस ते साठ टक्के प्रोबॅबिलिटी गॅप डाऊन होण्याची बरोबर आणि आजची एक्सपायरी झाली थर्टी सिक्स थ्री सेवन वन पण मित्रांनो आज एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट झाली मार्केटमध्ये आता जर आपण डेली चार्टवर गेलो तर डेली चार्टवर आज एक डोजी फॉर्म झालेली आहे आणि डोजीचा अर्थ काय असतो एक रॅली येते आणि रॅलीनंतर बायर पण आणि सेलर पण जसं आपण म्हणतो की मार्केटमध्ये दोनच लोक असतात कोण तेजी करणारे आणि मंदी करणार आहे आता ज्या टायमाला हे दोघं थकतात आणि मार्केटचं डिसिजन हे फायनल नाही होत की आता मार्केट नेमकं वरती जात आहे का खाली जात आहे त्या टायमाला फॉर्म होते तुमची ही डोजी जी तुम्ही बघू शकता जी आज फॉर्म झाली आहे डेली चार्टवर आता डोजीनंतर काय करायचं तर सगळ्यात पहिले तर शांत बसायचं दुसऱ्या दिवशीच्या कॅरी फॉरवर्ड पोझिशन बिलकुल करायच्या नाही का तर डोजीनंतर जो भारी पडतो तोच नंतर मार्केटला त्या डायरेक्शनला घेऊन जातो म्हणजे आज समजून घ्या तुम्ही आजचा क्लोज काय तुमचा छत्तीस तीनशे एकाहत्तर आजच्या कॅन्डलचा हाय काय आजच्या डोजीचा तर हाय छत्तीस पाचशे नव्वद आणि लो काय छत्तीस दोनशे अठ्ठ्याहत्तर आता छत्तीस पाचशे नव्वदच्या वरती ज्या टायमाला जाईल त्या टायमाला आपण ॲज पर डेटा आणि करंट uh, सिच्युएशन चार्टची त्याच्यानुसार आपण बाईंग साईडला जाऊ शकतो पण जर छत्तीस तीनशे छत्तीस uh, दोनशे अठ्ठ्याहत्तर जर ब्रेक केला तर आपण जाऊ शकतो सेलिंग साईडला आणि त्यात मी तुम्हाला काय म्हटलो ज्या दिवशी डोची फॉर्म होते किंवा ज्या दिवशी डोची फॉर्म झाली त्या टायमाला आपण शांत बसायचं बरोबर तेच मी आज केलेलं आहे मी माझ्या ज्या लास्ट तुम्ही जर व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला समजेलच मी काही पोजिशन्स कॅरी फॉरवर्ड केल्या होत्या फ्रायडेला काही मंडेला घेतल्यात त्याच्यानंतर मग मी थोडंसं ॲडजस्टमेंट केली आणि माझा ट्रेड जो हो, तो होल्ड करून ठेवला आणि मी आज फायनली टोटल नील झालो सगळा प्रॉफिट बुक केला सगळ्या पोजिशनमधून एक्झिट झालो कारण की आज मी बघितलं डेली चॅनल डेली चार्ट्सवर तुमचे डोजी फॉर्म होते हेच तुम्ही पण करा मित्रांनो याच्यापुढे तुम्हाला जर दिसले अशी डोजी डेली चार्टवर हायर टाईम फ्रेमवर नॉट फिफ्टीन uh, मिनिट फाय मिनिट बट वन अवर किंवा डेली चार्टवर चार तर त्या टायमाला शांतावाईल धरायचं आणि काहीच करायचं नाही बरोबर याच्याने तुमचा प्रॉफिट तर सोडा पण तुमचा लॉस वाचू शकतो आणि मार्केटमध्ये म्हटलं जातं तुम्ही पहिले तुमचं कॅपिटल वाचवायला शिका नंतर थोडं थोडं प्रॉफिट कमवा आणि मग तुमची प्रॉफिटची फिगर वाढवा म्हणजे काय की लॉस कमी करा ठीक आहे आता जसं आपण ही रेंज ड्रॉ केली होती फिफ्टीन मिनिटच्या चार्ट्सवर ती रेंज म्हणजे ही बरोबर आणि खालच्या साईडला हा हा सपोर्ट होता आपण फिवोनॅची वगैरे पण लावली ती फिवोनॅचीचा आपण एक बढिया व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही तो बघा तुम्हालाच खूप चांगलं शिकायला भेटेल त्याच्यातून बरं ठीक आहे आता ही रेंज आपण ड्रॉ केली होती ह्या त्याचा इथे सेलर होते या साईडला आणि या साईडला आल्यावर बाईंग व्हायची आत्ता जर कधी ही लेवल क्रॉस झाली आणि मार्केट म्हणजे बँक निफ्टी तुमचं सस्टेन झालं तर रॅली ही कंटिन्यू होईल आणि बँक निफ्टी बुलीस साईडला जाऊ शकतो ओके हे चान्सेस आहे आणि त्यातल्या त्यात आज डोजी पण फॉर्म झाली जर कधी बायर्सने मार्केट हातात घेतलं म्हणजे तेजी करणाऱ्यांनी तर मार्केटवरती जाण्याचे चान्सेस हे खूप जास्त होऊ शकतात ओके म्हणजे हे उद्या म्हणजे फ्रायडेला किंवा तुमचं मंडेला तर फक्त ही लेवल तुम्ही नोट डाऊन करा कोणती छत्तीस जनरली ही लेवल पण ठीक आहे छत्तीस सहाशे पंधरा वगैरे याच्यानंतर तुमचा हां ही एक मॅक्स रेजिस्टन्स छत्तीस आठशे एकवीस ह्या लेवलला जर क्रॉस केलं तर पार तुमचा अडतीसपर्यंत बँक निफ्टी जाण्याचे चान्सेस हे जास्त बनतात ओके येत्या एक्सपायरीसाठी सेवन्थ एप्रिलपर्यंत ठीक आहे पण एनी जर इथून फॉल दिला तर मग त्याचा टार्गेट कुठपर्यंत असेल हा पस्तीस एकशे अठ्ठावीसच्या आसपास किंवा इथून जर आपण फिबो लावली तर ते आता आपल्याला समजेलच येत्या एक दोन दिवसात की डोजीनंतर काय बनतं जसं आपला मेन पॉईंट काय डोजीनंतर काय बनतं त्याच्यावर आपण हे आपलं डिसिजन घेऊ शकतो पण उद्या तुम्ही ट्रेड करायची घाई नका करू कोणत्या तरी एका साईडला मार्केटला जाऊ द्या म्हणजे जी रेंज आपण डिस्कस केली ती आवरली चार्टवर कोणती रेंज ही वाली हायर टाईम हाय काय छत्तीस का पाचशे नव्वदच्या वरती किंवा छत्तीस दोनशे अठ्ठ्याहत्तरच्या खाली आणि क्रॉस करायला महत्त्व नाही मित्रांनो त्याला सस्टेन व्हायला पाहिजे तिथे कॅन्डल्स तुमच्या तशा बनायला पाहिजे आणि तुम्ही ऑप्शनचा डेटा वगैरे बघा किंवा चार्ट्स बघा तर तुम्हाला ते समजेल आणि आपण जर कधी एक प्रॉपरली अजून एक नोट डाऊन केलं जे आता माझ्या बोलता बोलता लक्षात आलं डबल टॉप बनण्याचे चान्सेस इथे आहे तुम्ही डबल टॉपचा व्हिडिओ बघा आपल्या सिरीजमधला तुम्हाला ते समजेल की एक रॅली आली नंतर एक फॉल आला म्हणजे पहिले बायरच्या हातात नंतर सेलरच्या हातात बायर आले पण बायर लास्ट टाईमच्या हायला क्रॉस करू शकले नाही आणि जर कधी इथून फॉल आला तर तो फॉल याच्या खाली पण जाऊ शकतो तुमचा पस्तीस हजारच्या पण खाली बँक निफ्टी जाऊ शकतं ओके पण हे सगळं बोलण्याच्या गोष्टी उद्या एक्झॅक्टली काय होतं हे आपल्याला बघावं लागेल डोजीनंतर काय होतं ते तर व्यवस्थित ट्रेड करा भेटत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद